आपल्या पतीचं दुसऱ्या बाईसोबत लफडं चालू आहे हे माहीत झाल्यावर बायकोनी काय केलं ते पाहून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. प्रिय पतीस, आय लव्ह यू. मागील काही दिवसापासून खूप त्रास झाला, त्यासाठी क्षमस्व, पण काय करू, यात माझी देखील चूक नाहीये. खूप जास्त प्रेम करते मी तुमच्यावर, म्हणून मी हे सहनच होत नाहीये मला. जे झाले त्यात तुमचाही पूर्ण दोष नाही. आकर्षण ही नैसर्गिक देणगी आहे, त्यातून प्रत्येकाला नाही सावरता येत. प्रेम तुम्ही पण माझ्यावर खूप सारे करता, यात तीळ मात्र शंका नाही. आता मात्र माझ्या मनात भीती दाटली आहे. तुमचा भूतकाळ आणि त्यातली पत्रे परत तुमच्या आयुष्यात आली तर माझे काय होईल? खरे जगणे तर माझे तेव्हा चालू झाले जेव्हा माझ्या आयुष्यात तुम्ही आलात. तेव्हाही अवधानाने आधी फक्त जिवंत होते जगणे तुमच्यासोबत शिकले. खूप काही शिकले मी या 3 महिन्यात. सर्वात आधी तर जगायला शिकले. आवडत्या व्यक्तीसोबत एका ताटात जेवण, घास भरवणे, उष्ट्या ग्लासात पाणी प्यायला शिकले. तुम्हाला कदाचित विश्वास वाटणार नाही की हे सर्व मी पहिल्यांदा केले. सारं काही नवीन होतं माझ्यासाठी. खूप कमी वेळात आणि जास्ती गुंतले मी तुमच्यात. कदाचित लहानपणापासून कोणाचे प्रेम मिळाले नाही आणि तरुणपणी कोणाकडून अपेक्षा केली नाही. तुम्हाला आपली भेट आवडते का तेव्हा कधीच वाटले नव्हते की आपण एकमेकांवर एवढे प्रेम करू किंवा आपल्यामध्ये प्रेम वगैरे असे काही होईल. सारं काही अति अचानक आणि वेगाने घडत गेलं. कधी प्रेम झाले, कधी तुमच्यात गुंतत गेले, कधीच कळलंच नाही. वाटत होतं जणू काही स्वप्नच आहे हे. या स्वप्नासाठी संपूर्ण आयुष्य झोपायला तयार आहे. फक्त ते सोनेरी गोड स्वप्न तुटायला नको. हो, नाही करता करता तो दिवस उजाडला. अखेर साखरपुडा या दिवशी माझी स्वप्ने सत्यात उतरण्याच्या तयारीत होती. अन मी या दिवसाची अतिशय अदाशीटपणे वाट पाहत होते. त्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्हाला पाहिले ना असे वाटत होते की येऊन तुम्हाला घट्ट मिठी मारावी, आणि मी एक पाऊल पुढे आलेही होते. तुम्ही एकटे नव्हता, स्वतःला सावरून घरात पळाले. मग दुपारी तुमच्यासोबत जेवताना सर्वांसमोर खूप लाज वाटत होती, पण तुमची इच्छा मोडता आली नाही. गार्डनमध्ये तुमच्या हातात हात घेऊन फिरताना खूप छान वाटलं. सगळे लोक आपल्याकडे बघत होते. रात्री सर्व पाहुणे गेले, मात्र तुम्ही मुक्कामी होता. अगदी माझ्या मनासारखं झालं. रात्री गप्पा मारता मारता येतील, सोबत बसता येईल, पण नाईलाज माझ्या आईने नाही येऊ दिले. त्यानंतर सारं काही छान चाललं होतं. तुम्ही बर्थडेला आलात, मला खूप आनंद झाला. सर्व कार्यक्रम आवरले. तुम्ही जाऊ नये अशी खूप इच्छा होती, पण कसं थांबू घेऊ तेही कळत नव्हतं. तुम्हाला सोडायला आले तेव्हा मुद्दाम उशीर केला. फिरण्या इतपत बहुतेक निसर्गालाही आपला दुरावा सहन झाला नसावा. आणि अचानक पाऊस आला. त्या पावसातले किसिंग मी कधी विसरणार नाही. देवाने दिलेला एक चान्स आपण जवळ येण्यासाठी. मग आपण पुन्हा घरी आलो तेव्हा 10:30 झालेत. मी तर मम्मी तर खूप चिडली माझ्यावर. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला राहायला भाग पडले. तेव्हाही एकाच छताखाली आपल्यामध्ये दुरावा होता. रात्री सर्वजण झोपले, कदाचित तुम्ही पण. मी मात्र तळमळत होते तुमच्याजवळ येण्यासाठी. तेव्हाही माझी मर्यादा आडवी आली. मध्यरात्री सर्व गाठ झोपले होते. सकाळी जेव्हा 4 अलाराम वाजला, तुम्हाला जाग आलेली जाणवली, तुम्ही अलाराम बंद केला. मी रात्रभर झोपलेच नव्हते, झोपच येत नव्हती. तुमच्या कुशीत येण्यासाठी तगमग चालू होती माझी. तेव्हा तुमच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला जाणवला. खूप बरं वाटलं मला, आणि क्षणात तुम्ही मला ओढून घेतलं, आणि मग मी रोमांचित झाले. नंतर तो अलाराम बंदच होत नव्हता. तो अलाराम नेहमी चालू ठेवते मी. तो गजर ऐकताच माझे हात तुम्हाला चाच पडत राहते. अंधारात सारे काही खूप छान आणि मस्त चालत होते. तुम्हाला भेटण्याची आतुरता काही केल्या कमी होत नव्हती. मी नेहमी अधीर असे,
मम्मी भेटायला येऊ देत नाही म्हणून मी अक्षरशः तिला खोटं बोलून ऑफिसचं नाव करून भेटायला यायची। संपूर्ण दिवस जरी सोबत असलो तरी घरी जावंसं वाटत नसे। आता तुमचा सहवास हवा हवासा वाटत होता। वाटायचा दिवस संपू नये। रात्री थांबायला परवानगी नव्हती। त्या दिवशी आपण गार्डनमध्ये बसलो होतो। खूप मस्त मूड होता माझा। तुम्हाला कॉल आला मी बघितलं होते। पिल्लू नावाने सेव होता तो। मी सुद्धा मस्करीत बोलले तुमच्या जीएफचा कॉल आहे अन ते खरं होते। जेव्हा मला समजलं एकाएकी डोळ्यात पाणी आलं। वाटलं सर्व संपलं माझं। माझी स्वप्नही तुटली। खूप अपराधी वाटत होतं। मी अडसर तर नाही ना तुमच्या दोघांच्या आयुष्यात। प्रयत्न केला स्वतःला सावरायचा पण शक्य नव्हतं। सगळं शांत झालं होतं त्या एका कॉल नंतर। घरी आल्यावर ठरवलं सविस्तर बोलावं। तुम्ही तयारी दाखवली नाही तरीही बोलून दाखवले तुम्हाला। पहिल्या प्रेमासाठी परत मागे फिरू शकता तुम्ही नाही म्हणलात। तसं बघितलं तर तो तुमचा पास्ट होता हे मान्य आहे। कदाचित त्याच्या आधी मी आले असते की दुसरी कोणी। किमान लग्न झाले असते तर ते घडलं नसतं। हे तुम्ही मोठ्या मनाने सांगितलं हे पुरेसं होतं। सर्व विसरून नवीन सुरुवात करणार होतात। मलाही नाही म्हणणे शक्य नव्हते। तरीही हे सर्व पास्ट सारखं अवतीभोवती फिरायचं माझ्या। खूप अस्वस्थ होत असे। ज्या हातांनी तुम्ही घास भरवला तो आधीच उष्टा झालाय। ज्या कुशीत शिरण्यासाठी मी व्याकुळ होते त्या कुशीत आधीच दुसरी कोणी होती। त्या बेडवर आपण जवळ आलो तिथेही खूप त्रासदायक अनुभव होता तो। मी नाही सहन करू शकते। एवढं जवळ येऊन मी दूर नाही जाऊ शकत। तुम्ही मला शाश्वती दिली। हे जरी खरे असले तरी तुमचा भूतकाळ जर माझ्यासमोर आला तर काय। कुणी तुमच्यावर हक्क दाखवू लागले तर मी काय करू। माझे काय होईल। तुमच्यापासून वेगळे होऊन मी तर जगूच शकणार नाही। म्हणून तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा। आधीचे आयुष्य निवडले तर त्यात मी नसणार। आणि माझ्यासोबत राहायचे असेल तर तुमचा भूतकाळ व त्यातली पात्रे पुसून टाकावी लागतील। मी खूप खूप जास्त प्रेम करते। शब्दात नाही सांगू शकत। मरेपर्यंत असेच प्रेम करील। सांगाल तसे वागेन। जसे ठेवाल तसे राहील। तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला एक संधी द्यायला हवी स्वतःला बदलण्यासाठी। पण का देऊ मी। माझ्या जागी तुम्ही असता तर दिली असती का मला एक संधी। कदाचित नाही। असो संधी दिली मी पण स्वतःला। पुढील 5 महिने आपण व्यवस्थित राहिलो तरच आपण आपल्या आयुष्यात एकत्र राहू शकतो। कथेचा सार एवढाच। पती पत्नीने एकामेकांवर विश्वास ठेवावा। कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा। चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।